जय अवलिया गजानना, जय जय अवलिया गजानना। हे नर देहधारी नारायण, जय जय अवलिया गजानना। जय अवलिया गजानना, गजानन माझा त्याचा गाजा वाजाती लोकी। शिगावीचा राजा गजानन माझा त्याचा गाजा वाजाती लोकी। गजानन पाठा तुम्ही प्रेम धरा,
तमससि उद्धारा गजानना गजानन पाठा तुहि प्रेम धरा तमससि उद्धारा गजानना एक एक ओर वाहे सुर सुर तुझे हवे बड़ पूरे साया एक एक ओर वाहे सुर सुर तुझे हवे बड़ पूरे साया सतई शंभणे हवे तुझे कृपा सतई शंभणे ध्यान शिगा विप्रसन्न काय गावे गुण पामराने दिगंबर ध्यान शिगा विप्रसन्न काय गावे गुण पामराने मुद्रा से शांत कारुण्य नेत्रात तिसे मूर्ति मंत दत्त ध्यान मुद्रा से शांत कारुण्य नेत्रात तिसे मूर्ति मंत दत्त ध्यान गुणाभासे राम गुणाभासे श्याम करावा प्रणाम तुझे पाई गुणाभासे राम गुणाभासे श्याम करावा प्रणाम तुझे पाई सतई शंभणे तुम्ही रमावर सतई शंभणे तुम्ही रमावर धरावा तो सूर पाठ शिगावीचा हिरा प्रकाशित करा नाम दीप तुम्ही गुरुवरा शिगावीचा हिरा प्रकाशित करा नाम दीप गजानन पाठ घडे अकल्पित जणू या वास होत प्रकाशाचा गजानन पाठ घडे अकल्पित जणू या वास होत प्रकाशाचा झालो धन्य धन्य रूप ते पाहून सुखाची ती वाण नाही आता झालो धन्य धन्य रूप ते पाहून सुखाची ती वाण नाही आता सतई शंभणे तुझा आशीर्वाद सतई शंभणे तुझा आशीर्वाद मग होई बोध आपोआप गुरु ग
गजानना यावे गजानना श्री गजानन महाराजांना आपण प्रेमाने आवाहन केले आहे. महाराजांचे यथार्थ वर्णन आत्ताच आपण ऐकले. महाराज शांत प्रसन्न भक्तांचे कनवाळू असे आहेत. श्री गजानन महाराज हा गुरु दत्तात्रेयाचा अवतार आहे असे मानतात. भक्ताला ते त्याच्या मनोभावाप्रमाणे वाटतात. कुणास राम तर कुणास श्याम. महाराज म्हणजे स्वयं प्रकाशी हीरा आहे. श्री गजानन महाराज या नश्वर जगात अवतरले तेच एक कल्याणकारी संदेश घेऊन श्री गजानन महाराजांच्या प्रकट होण्याबद्दलचे वर्णन या पुढील भागात आहे. तो प्रसंगही फार महत्वाचा आहे. दिवस होता माघमासी वद्य सप्तमी म्हणजे 23 फेब्रुवारी 1878. शेगाव निवासी श्री देवीदास पातुरकर यांच्या घरी मुलाच्या ऋतुशांतीनिमित्त भोजने चालली होती. घराबाहेर उष्ट्या पत्रावळींचा खच पडला होता. शेगावातील एक धनी शेठ पंकटलाल अगरवाल यांनी एक विलक्षण प्रकार पाहिला. त्या उष्ट्या पत्रावळीतून शिते वेचून खात होती एक तेजपुंज व्यक्ती. दिसायला दिगंबर अवस्था पण अत्यंत मौलिक असा संदेश त्यांच्या कृतीत होता. अन्न परब्रह्म आहे हा भाव होता. या प्रसंगाचं वर्णन व महती पुढील भागात ऐकूया. उष्ट्या पत्रावळी बसून हुंडाळी जणू वनमाळी सुदाम्याचा. उष्ट्या पत्रावळी बसून हुंडाळी जणू वनमाळी सुदाम्याचा. शोधितो या शिते घडे हे अगम्य अन्नपद ब्रह्म दाह विण्या. शोधितो या शिते घडे हे अगम्य अन्नपद ब्रह्म दाह विण्या. धेनु त्याची असुनी हरची पत्रावळी वेची रस्त्यावरी. कामधेनु त्याची असुनी हरची पत्रावळी वेची रस्त्यावरी. सतैष म्हणे ओळखला हिरा सतैषमाणे ओळखला हिरा. पारखी तो खरा पंकटलाल. पंकटाने ओळखला खेळ हाच घन निळ शेगावीचा. शीठ पंकटाने ओळखला खेळ हाच घन निळ शेगावीचा. जाणता सत्वर गुरु सर्वेश्वर लागे हुर हुर स्वामींची ते.
या जाणता सत्वर गुरु सर्वेश्वर लागे हुर हुर स्वामींची त्या पंकटे कारण घडले दर्शन घेटे गजानन आम्हालागे पंकटे कारण घडले दर्शन घेटे गजानन आम्हालागे सतैष म्हणे सापडला देव सतैष म्हणे सापडला देव गजानन नाव शोभे त्यास चा संत आहे गुणवंत तोच भाग्यवंत आहे डोळा शेगावीचा संत आहे गुणवंत तोच भाग्यवंत आहे डोळा पाहुनी या वेशा भासे वेडा पिसा जणू मोती कोशा दडलेला पाहुनी या वेशा भास वेडा पिसा जणू मोती कोशा दडलेला भक्ती मार्ग जोडी तयाची आहुडी नील पल्याडे विना भय ती मार्ग जोडी तयाची आहुडी नील पल्याडी विना भय सतैष म्हणे असा बलिया सतैष म्हणे असा बलिया लीला दाखवाया अवतरे गुरु गजाननित्य स्मरा गुरु गजाननित्य स्मरा शेगावीचा हिरा ओळखणारे रत्न पारखी शेठ पंकटलाल अगरवाल त्यांनी महाराजांमधील देवत्व ओळखले. त्यांच्यामुळे आपल्यालाही महाराजांचे दर्शन झाले. लोकांना जरी ते वरवर वेडेपिसे भासत असले तरी आतला ज्ञान प्रकाश फार काळ थोडी लपून राहणार होता. श्री गजानन महाराजांची कृपा हीच एखाद्या नौकेप्रमाणे आपल्याला हा भवसागर पार करण्यास मदत करणार आहे. श्री गजानन महाराजांनी आपल्या अनेक भक्तांवर कृपा केल्या, अनेक लीला केल्या व अनेक चमत्कार केले. ते नेहमी भक्तांसाठी धावून येत अशा त्या लीलांचे वर्णन काय करावे. लीला सांगू किती त्यास नाही मी ती घ्यावी अनुभूती
खड़पोड़ी क्षण मात्रे सोड़ी जगाचा गारुडी गजानन अब खड़पोड़ी क्षण मात्रे सोड़ी जगाचा गारुडी गजानन सतईश म्हणे ताकली मोहिनी सतईश म्हणे ताकली मोहिनी आलो मी धावूनी त्याचे पायी चरणाशी सुखाचा त्याराशी भवतापनाशी गुरुदेव संत चरणाशी सुखाचा त्याराशी भवतापनाशी गुरुदेव गुरु मेघ थोर आम्ही भक्त मोर जाहलो आतूर रूपे साडी रूपेचा वर्षाव करी योगी राव मग डोले नाव मनाचिया रूपेचा वर्षाव करी योगी राव मग डोले नाव मनाची सतईश म्हणे झाली फल प्राप्ती सतईश म्हणे झाली फल प्राप्ती जेव्हा गुरु मूर्ती पडे दृष्टी चिलीम भक्त मनी भ्रम कसे कधी कर्म साधु वेडा पाहुनी चिलीम भक्त मनी भ्रम कसे कधी कर्म साधु वेडा जयासे धुंदी विश्वाचे संबंधी त्यास काय बांधी ऐसे कर्म जयाचिया बळे महाभूत बळे तो काय ढळे ऐशा खेळे जयाचिया बळे महाभूत बळे तो काय ढळे ऐशा खेळे सतईश म्हणे गुरु भोलेनाथ सतईश म्हणे गुरु भोलेनाथ सदा चिंतेत त्रैलोक्याचा भजन बोले गण गण कधी धरी मौन मूक्या वाणी करुणी भजन बोले गण गण कधी धरी मौन मूक्या वाणी
मंत्र हा गुरुचा अखिल विश्वाचा नऊ अक्षरांचा सिद्ध मंत्र मंत्र हा गुरुचा अखिल विश्वाचा नऊ अक्षरांचा सिद्ध मंत्र जानन कृपे सर्व कार्य सोपे विघ्न घन लोपे आपो आप गजानन कृपे सर्व कार्य सोपे विघ्न घन लोपे आपो आप गुरु गण राया महातेज का लागले दीपाया नेत्र माझे नयनी करुणा तुझा नारायणा भक्त संरक्षणा सदा सिद्ध नयनी करुणा तुझा नारायणा भक्त संरक्षणा सदा सिद्ध सतैष म्हणे गजानन माता सतैष म्हणे गजानन माता प्रेम देई भक्ता माऊलीचे गुरु गजानन नित्य स्मरा